त्यावर हक्कभंग दाखल करावा, मला तुरुंगात टाकावं, त्या सगळ्या गोष्टी फेस करायला मी तयार आहे. आय डोंट केअर. मी याच्या अगोदरी अनेक हक्कभंग केले आहेत. मी आतापर्यंत 40 वेळेला तुरुंगात गेलो आहे, 6 वेळेला हातकड्या घातलेल्या आहेत, 200 दिवस तुरुंगात घालवलेले. आय डोंट केअर. इफ फॉर पब्लिक, मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी आलो नाही. मी शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या सुरू आहेत, विदर्भात 14 आत्महत्या रोज होत आहेत, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. अवकाळी पावसाने एवढं नुकसान झालं, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. फालतू प्रश्न इथं विचारतात. आले कशाला विदर्भामध्ये? विदर्भाच्या अधिवेशनामध्ये विदर्भात 6 आठवड्याचं अधिवेशन 6 दिवसावर आणतात, तर त्याच्यात तमाशे करतात. हे जर इथं चालू द्यायचं, बाकीचे आमदार चालू द्यायचे, मी चालू देणार नाही. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून इथं आलो आहे आणि त्याच्यावर मी बोललो आहे. त्याच्या संदर्भामध्ये, त्या संदर्भात काही कारवाया झाल्या, याच्यावर किती माझ्यावर काय म्हणतो त्याला गुन्हे दाखल झाले, तुरुंगात टाकायचं असतं मी त्यांना सांगितलं, तुरुंगात टाकायचं, तुरुंगात टाका, मी जमानत घेणार नाही, हेही सांगितलं. येऊन त्यांचे प्रश्न मांडतात. नालायक आमचे विदर्भाचे आमदार आहेत, त्यांनी याच्यावर मी त्यांना नालायक म्हटलं म्हणून माझ्यावर हक्कभंग दाखल करावा, मी फेस करायला तयार आहे. गॅलरीत गोंधळ नाही घातला हे जेव्हा त्यांनी 40 नावं घेतलीत ना, की अजून एवढे लोक पण बोलायचे आहेत आणि अपक्ष अजून वेगळे आहेत म्हणे, तर त्याच्यामुळे माझं म्हणजे तळपायची मस्तकात गेली की अजून म्हणजे याचा अर्थ हे 2 दिवस याच्यावर गमावणार आहे साधं सरळ. आणि मी अशी माहिती घेतली की अर्धे लोक निघून गेलेले आहेत तिथून ऑलरेडी विमानाच्या फ्लाईटने. नाही थांबवलं म्हणजे आता ते त्याचं प्रोटोकॉल आहे ना. जर गॅलरी